गाईबे तुला खूप त्रास दिला, गाईब खूप त्रास दिला, या तुझ्या नालायक आदग्या लेकराला एकदा माफ कर, एकदा माफ कर. आपला आपला बाण कुठे आहे बाळा? त्या त्या बाळाला माझ्याजवळ देतेस? मी बाळ देते पण एका अटीवर. अट? अट कोणती? मला या घरीसाठी आणखी एक करायचं. काय? हे बाळ जरी आपल्या रक्ताचं असलं तरी माईला व राजूबाऊजीला द्यायचं. आपल्या बाळाचं सुख मला त्यांच्या पदरी बघायचं. द्यायचं ना आपल्या बाळा. बरोबर बोललीस कवेरी तू, अगदी बरोबर बोललीस. अगं वेशलाची आहारी धावून मी माझ्या सोन्यासारख्या संसाराची राख रागोडी केली आणि शेवटी मी दोन्ही डोळ्या डोळ्यांनी आंधळा होऊन बसलोय कवेरी. अगं आंधळा नालायक बाप आपल्या चिमुकल्या बाळांचं काय संगोपन करणार ग? त्यापेक्षा आपल्या बाळाचं सुख आपल्या राजू आणि माहीतच्या पदरात बघायचं आहे. ठीक आहे कवी, तू तू घेतलेला निर्णय मला अगदी मान्य आहे, मान्य आहे मला. अरे कवेरी, अगं एकदा एकदा माझ्या बाळाला माझ्या जवळ दे एकदा. बाळा माफ करे तुझ्या या नालायक बापाला. माफ कर बाळा, मला माफ काय बोलताय वैद. तुम्ही तर खूप महान आहात, खूप महान आहात. या जगामध्ये कोण आपल्या पोटचा गोळा दुसऱ्याच्या स्वाधीन करतो? कोण? तुम्ही तर खूप महान आहात. तुमची महती जेवढी वर्णावी तेवढी कमीच. धन्यवाद वैद, तुम्ही धन्यवाद. नाही.
मग तो चांगला असो की वाईट, पण वाईट वागणाऱ्या लेकरांचं सुख मात्र माय बापाच्या दशेचे Yeah.